मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्तास किचन डॉट कॉम या चॅनलवर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सियाचा वाढदिवस आणि सोबतच सियाच्या बर्थडेचा केक तुमच्यासोबत शेअर केला आणि तुमच्या सगळ्यांचा खूप छान रिस्पॉन्स त्याला आला त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद तर तुमच्या अशाच भरभरून सपोर्टची आणि भरभरून प्रेमाची मला खूप गरज आहे त्यामुळे असं चॅनलवर प्रेम करत राहा चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर बेकिंग रिलेटेड केक रिलेटेड भरपूर अशी केकची मोठी रेंज तुम्हाला बघायला मिळेल आणि इन फ्यूचर सुद्धा भरपूर असे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील जे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला मदत करतील तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्राउनी पेस्ट्री कशी तयार करायची ब्राउनी केक तर आपण प्रत्येकाने खाल्लेलाच आहे परंतु ब्राउनी पेस्ट्री कशी तयार करायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोबतच ही पेस्ट्री पॅक कशी करायची ती सेल कशी करायची पर पीस सेल कशी करायची जर तुम्हाला बल्कमध्ये सेल करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करत बघता त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट किंवा व्हिडीओमध्ये मला जे तुम्हाला काही सांगायचं आहे सा ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि बऱ्याच वेळा मग तुमच्या त्या रिलेटेड खूप साऱ्या कमेंट्स येतात त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघत जा प्रत्येक केकची किंमत सुद्धा मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करते आणि जसं की आपल्या चॅनलवर पेस्ट्रीची सिरीज चालू आहे ती सुद्धा तुम्हाला खूप आवडलेली आहे त्यामुळे आजची व्हिडिओ मी ब्राउनी पेस्ट्री शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओ जो शेअर करत असते प्लीज त्याला लाईक करा व्हिडिओ शेअर करत जा प्रत्येकाकडे व्हॉट्सअप ग्रुप असतो प्रत्येक जण फेसबुक ग्रुपला अटॅच असतं तर तुम्हाला फक्त एक एक शेअरिंग करायचं आहे ज्यामुळे आपल्या चॅनलवर आणखीन आपले होम बेकर जे आहेत ते जोडले जातात आणि त्यांच्यापर्यंत मला माझं ज्ञान पोहोचवता येतं त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती आहे की व्हिडिओ शेअर करत राहा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स व्हिडिओ खाली नक्की टाकत जा तर आज तुम्ही विचार करत असाल मी एवढं आवरून कुठे चाललेली आहे तर मी चाललेली आहे एका छोट्याशा इव्हेंटला आणि तिथे ॲज अ गिफ्ट म्हणून मी या ब्राउनी पेस्ट्रीज देणार आहे आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे या पेस्ट्रीज जर तुम्हाला ॲज अ गिफ्ट द्यायच्या असतील तर त्या कशा पद्धतीने तुम्ही पॅक कराल हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जसे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी इव्हेंटला चाललेली आहे आणि मी माझा मेकअप केलेला आहे आणि मेकअप करताना मी आज वापरलेला आहे लॅकमेचं आयकॉनिक काजळ आणि ते लावल्यानंतर इतका छान आणि ब्राईट लुक आपल्या डोळ्यांना येतो डोळे आपल्या अक्षरशः बोलके होतात आणि त्यासाठी मी हे आयकॉनिक काजळ वापरलेलं आहे स्मर्च प्रूफ आहे वॉटरप्रूफ आहे आणि खूप सुंदर आहे तर हा जो गाजळचा ट्विन पॅक आहे तो मी घेतलेला आहे ट्रेल ॲपवरून आणि हे जर गाजळ तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ट्रेल ॲप तर ट्रेल ॲप हे लाईफस्टाईल व्हिडिओज अँड शॉपिंग ॲप आहे आणि सगळ्यात आधी तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर लॅकमे आयकॉनिक काजलचा हा ट्विन पॅक आहे तुम्ही सिलेक्ट केलेला आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर तो आपल्या बॅगमध्ये ॲड होतो आणि व्ह्यू बॅक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं प्रोडक्ट ॲड झालेलं आहे आणि स्क्रीनवर जो मी तुम्हाला कूपन कोड दिलेला आहे यू एल एन एन टी आर एल ट्वेंटी फाईव्ह हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर आपल्याला लॅक्मे आयकॉनिक काजलवर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ मिळणार आहे आणि सोबतच फ्री शिपिंग आहे तर तुम्ही इथे बघू शकता तीनशे वीस रुपये एम आर पी असलेला हा लॅकमेचा काजल आपल्याला मिळालेला आहे ट्रेलवर फक्त दोनशे बारा रुपयांना सेविंग झालेली आहे एकशे सात रुपये जर तुम्हालाही अशा ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच ट्रेल ॲप डाऊनलोड करा तर पेस्ट्रीला सुरुवात करण्याआधी आपण रेडी करणार आहोत टीन तर मी अशा प्रकारचा लोफ टीन वापरलेला आहे आणि याला लाइनिंग करण्यासाठी ओडीचा इकोबेक पेपर वापरलेला आहे जो आहे हेल फ्री आणि ग्रीस प्रूफ आहे सो हा इकोबेक पेपर मी वापरलेला आहे लाईनिंगसाठी त्यानंतर एका बाउलमध्ये मी घेतलेलं आहे शंभर ग्रॅम एवढं डार्क चॉकलेट कारण आपल्याला ब्राउनी करायची आहे आणि ते डार्क चॉकलेट मी छान असं मायक्रोवेव्ह करून मेल्ट करून घेतलेलं आहे आपल्या चॅनलवर मायक्रोवेव्हमध्ये चॉकलेट कसं मेल्ट करायचं गॅसवर डबल बॉइलिंग मेथडने कसं मेल्ट करायचं आणि सोबतच आणखीन एक इंटरेस्टिंग मेथड मी दिलेली आहे ज्याने चॉकलेट अतिशय उत्तम पद्धतीने मेल्ट होतं त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ बघा त्यानंतर इथे मी ॲड केलेलं आहे अर्धा कप नॉर्मल रिफाईंड ऑइल कुठलंही रिफाईंड ऑइल तुम्ही इथे वापरू शकता मी इथे सनफ्लावर रिफाईंड ऑइल वापरलेला आहे अर्धा कप तुम्हाला जर याचे ग्रॅममध्ये मेजरमेंट्स पाहिजे असतील तर त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे मेजरमेंट्स देते त्यानंतर मी इथे हाफ टी एस पी ॲड केलेला आहे व्हॅनिला इसेन्स नेक्स्ट मी इथे एक चाळणी ठेवलेली आहे चाळणीमध्ये ॲड केलेला आहे वन प्लस थ्री फोर्थ कप एवढा मैदा त्यानंतर थ्री फोर्थ कप एवढी पावडर शुगर म्हणजेच साखर थ्री फोर्थ कप कोको पावडर इथे मी डार्क कोको पावडर वापरलेली आहे बॉर्डे कंपनीची त्यानंतर वन टी एस पी बेकिंग पावडर आणि हाफ टी एस पी बेकिंग सोडा यामध्ये मी ॲड केलेला आहे जनरली जेव्हा आपण ब्राउनी करत असतो तेव्हा त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड केला जात नाही जर तुम्हाला फजी ब्राउनी आवडत असेल तर परंतु इथे मला थोडा केकी टेक्स्चर असणारी ब्राउनी पाहिजे आहे कारण आपण याची पेस्ट्री करणार आहोत आणि त्याला छान हाईट यावी यामुळे मी इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड केलेला आहे तुम्ही सेम रेसिपी वापरून तुम्ही एगलेस ब्राउनीसुद्धा याची करू शकता अतिशय उत्तम लागते त्यानंतर हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स मी आता चाळून घेणार आहे आणि चाळून घेतल्यानंतर मग आपण त्यामध्ये लिक्विड कंटेंट ॲड करणार आहोत आता यामध्ये छान मिक्सिंग होण्यासाठी आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट जो ॲड करायचा आहे तो आहे दूध तर दूध इथे तुम्ही रूम टेम्परेचरचं वापरू शकता अदरवाईज जर तुमच्याकडे कोमट दूध असेल तर ते सुद्धा वापरू शकता तर इथे मी एक कप दोनशे चाळीस एम एलचा माझा कप आहे आणि तो एक कप यामध्ये दूध ॲड केलेला आहे बॅटर मिक्स केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की दूध थोडं कमी वाटतं आहे किंवा बॅटर खूप थिक झालं आहे तर तुम्ही आणखीन एक ते दोन टेबलस्पून मिल्क यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी अशा प्रकारे एका विस्कच्या हेल्पने बॅटर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर मला इथे पुन्हा जाणवलं की बॅटर थोडंसं थिक आहे तर त्यामध्ये मी एक ते दोन टेबलस्पून मिल्क ॲड केलं आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेतलेलं आहे तर टोटल यामध्ये मी एक कप आणि दोन टेबलस्पून एवढं मिल्क ॲड केलेलं आहे आहे वरचे जे दोन टेबलस्पून आपण ॲड केलेले आहेत ते अगदी ऑप्शनल आहेत म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल बॅटर थिक आहे तरच त्यामध्ये ॲड करा तर बघा अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं रेडी आहे आणि आपण जो टीन प्रिपेअर केला आहे त्यामध्ये आपण हे बॅटर आता पोर करणार आहोत इथे मी लोफ टीन वापरलेलं आहे जर तुम्हाला नॉर्मल टीन वापरायचा असेल तर तुम्ही पाच इंचाचा किंवा सहा इंचाचा टीन इथे वापरू शकता त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान अशा पेस्ट्रीज तयार होतील तर इथे मी लोफ टीन वापरण्याचं कारण असं आहे की मला थोड्या हायटेड पेस्ट्रीज तयार करायच्या होत्या त्यामुळे इथे मी लोफ टीन वापरलेलं आहे जनरली ब्राउनीज ज्या आहेत त्या आपण एकदम फ्लॅट टीनमध्ये करतो म्हणजे जर तुम्हाला ब्राउनी करायच्या असतील तर तुम्ही एवढा बॅटर आठ इंचाच्या टीनमध्ये इझिली पोर करू शकता कारण ब्राउनीची हाईट फारशी नसते परंतु ही पेस्ट्री असल्यामुळे आपण काय केलेलं आहे यामध्ये थोडासा हायटेड टीन वापरलेला आहे तर आता एका स्पॅच्युलाच्या हेल्पने आपण हे बॅटर पूर्णपणे प्लेन करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे एक ते दोन वेळा टॅप करायचं आहे टिन आणि आपल्याला बेकिंगला याला ठेवायचं आहे ओव्हन किंवा ओ टी जीमध्ये तुम्ही ठेवू शकता ओव्हनमध्ये जर ठेवायचं असेल तर तुम्हाला ते वन एटी डिग्रीला साधारणतः पंचवीस ते तीस मिनिटांसाठी बेक करायचं आहे आणि जर तुम्हाला ओ टी जीमध्ये ठेवायचं असेल बेक करायचं असेल तर तुम्ही वन एटी डिग्रीला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिट दोन्ही कॉईल ऑन ठेवून याला बेक करू शकता तर तुम्ही ते बघाल तर बेक झालेली आहे वरचा जो अन इव्हन पार्ट आहे तुम्ही अशा पद्धतीने याचा कट करणार आहे जर तुम्ही नॉर्मल स्क्वेअरटीनमध्ये केलं तर एवढा त्याला डोम येत नाही परंतु मी आता यामध्ये केला होता लोफ्टीनमध्ये त्यामुळे त्याला डोम आलेला आहे तर अशा प्रकारे एक्सेस जो पार्ट आहे याचा तुम्ही कट करून अशा पद्धतीने टाकलेला आहे आता ब्राउनी मी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे तोपर्यंत इथे मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे चॉकलेट आणि ते पुन्हा एकदा घेतलेलं आहे मी शंभर ग्रॅम चॉकलेट आणि ते मेल्ट करून घेतलेलं आहे हे आहे डार्क चॉकलेट आणि हे मॉर्डे कंपनीचं आहे आणि याला छान मी मेल्ट करून घेतलेलं आहे आता ही स्टेप ऑप्शनल आहे परंतु आपण पेस्ट्री करत आहोत त्यामुळे इथे आपण डेकोरेशन करणं गरजेचं आहे सो अशा प्रकारे इथे मी डार्क चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी विपिंग क्रीम ॲड करणार आहे जी आहे रूम टेम्परेचरला रूम टेम्परेचरची विपिंग क्रीम मी यामध्ये साधारणतः तीन ते चार स्पून विपिंग क्रीम ॲड केलेली आहे जर टेबल स्पूननी म्हणाल तर दोन टेबलस्पून एवढी विपिंग क्रीम आहे ही आणि यामध्ये मी मिक्स केलेली आहे तर तुम्ही इथे बघाल तर याचं आपल्याला थिक गनाश तयार करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला केकवर वरच्या बाजूने त्याचं डेकोरेशन करता येईल तर इथे तुम्ही बघाल तर थिक गनाश आपलं रेडी आहे थोडंसं त्याला मी मायक्रोवेव करणार आहे ज्यामुळे ते एकदम छान असं मिक्स होईल आणि त्यानंतर आपण याला रेफ्रिजरेट करणार आहोत काही वेळासाठी साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर आता केकसुद्धा थंड झालेला आहे केक, केक म्हणजेच आपली ब्राऊनी थंड झालेली आहे आणि त्यानंतर त्यावर हे थिक गनाश अप्लाय मी अप्लाय करणार आहे मी फ्रीजमध्ये थोडा वेळ गनाश ठेवलेलं होतं आणि ते थिक झालं होतं त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की आधी ज्याप्रमाणे ते फ्लोई होतं तसं आता नाही आहे जर कदाचित फ्रीजमध्ये ठेवल्यावर कधी कधी ते जास्त थिक होतं जर तुम्हाला असं वाटत असेल की ते आपल्याला केकवर स्प्रेड करता येणार नाही तर अगदी पाच ते दहा सेकंदासाठी तुम्ही पुन्हा एकदा त्याला मायक्रोवेव्ह करू शकता तर इथे मी एका स्पॅच्युलाच्या हेल्पने अशा प्रकारे सगळ्या बाजूने ती पसरवून घेणार आहे जे आपण गणाश तयार केलेला आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही या पेस्ट्रीज तयार करू शकता जर तुम्ही इथे बघाल तर मी फक्त हायटेडसाठी अशा प्रकारे केलेली आहे तुम्ही स्क्वेअर टीनमध्ये सुद्धा करू शकता आणि गोल टीनमध्ये सुद्धा पेस्ट्रीज याच्या तयार करू शकता तर इथे तुम्ही बघाल तर अशा प्रकारे मी गनाश सगळं स्प्रेड करून घेतलेलं आहे त्यानंतर एका पॅलेट नाईफच्या मदतीने अशा प्रकारे थोडीशी स्वल डिझाईन काढलेली आहे ही, ही अगदी ऑप्शनल आहे तुम्ही प्लेनसुद्धा ठेवू शकता त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची आहे की ज्या याच्या साईड्स आहेत कारण पेस्ट्रीमध्ये साईड्स ट्रीम केल्या जातात सो त्यामुळे मी इथे याच्या ज्या साईड्स आहेत त्या ट्रिम करणार आहे आणि त्याला एक इव्हन कटिंग यावी यासाठी साईड ट्रिमिंग करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही बाजूच्या साईड्स मी कट करून टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे पीसेस कट करू शकता तुम्ही रेक्टँगल करू शकता तुम्ही ट्रायंगल करू शकता तुम्हाला हव्या त्या पद्धतीने या पेस्ट्रीजचे तुम्ही वेगवेगळ्या कटिंग्स करू शकता तर इथे मी रेक्टँगल शेपमध्ये याच्या कटिंग्स करून घेतलेल्या आहेत आता पेस्ट्री जेव्हा आपल्याला सेल करायची असते तर ती सेल कशी करायची पॅक करायची हे मी पुढे जाऊन सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हे झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे मेल्टेड मिल्क चॉकलेट डेकोरेशन आहे ऑप्शनल पार्ट आहे त्यानंतर ओडीचा युनिरॅप पेपर घेतलेला आहे आणि त्यानंतर याचा जसा आपण मेहंदीचा कोण करतो त्याप्रमाणे कोन करून घेतलेला आहे कारण याने जर आपल्याकडे पायपिंग बॅग नसेल किंवा आपल्याला वापरायची नसेल तर आपण युनिरॅपचा अशा पद्धतीने सुद्धा वापर करू शकतो तर तुम्ही इथे बघाल तर अशा प्रकारचा कोण करून मी इथे छान डिझाईन तयार करत आहे थोडक्यात एक डेकोरेशन तयार करत आहे हे तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन याचं करू शकता तर इथे मी अशा प्रकारे पेस्ट्रीवर थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर या पेस्ट्रीवर मी काही ज्या चेरीज असतात आपल्या अशा पद्धतीने अरेंज केलेल्या आहेत ज्यामुळे चॉकलेटचं आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन दिसताना खूप छान दिसेल आणि तुम्हाला पाहिजे त्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही याला छान असं डेकोरेट करू शकता आता मी तुम्हाला थोडक्यात सेलिंग बद्दल सांगते जर तुम्हाला अशा प्रकारच्या पेस्ट्रीज पेस्ट्रीची ऑर्डर घ्यायची असेल तर यामध्ये ऍक्च्युअली आपण खूप रिच प्रोडक्ट सगळे वापरलेले आहेत म्हणजे आतमध्ये सुद्धा चॉकलेट मेल्ट करून टाकलेलं आहे वरच्या बाजूने सुद्धा गनाश पोर केलेला आहे तर अशा हेवी लोडेड ज्या पेस्ट्रीज असतात त्यांची रेंजसुद्धा त्यामानाने जास्तच असते म्हणजे नॉर्मली जर तुम्ही व्हॅनिलात क्रशवाल्या वगैरे वा पेस्ट्रीज जर बघायला गेलात तर साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयांपासून सुरुवात होते परंतु अशा पेस्ट्रीज जेव्हा तुम्हाला सेल करायच्या असतात तुम्ही साठ ते सत्तर रुपयापर्यंत पर पीस या पेस्ट्रीज सेल करू शकता डिपेंड करतं आता तुम्ही कोणत्या भागात राहता त्या एरियात कसे रेट आहेत त्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता परंतु कमीत कमी याचा रेट साठ ते सत्तर रुपये पर पीस असा असतो आणि याचं व वजन जे आहे ते शंभर ते एकशे वीस ग्रॅमच्या रेंजमध्ये असू शकतं तर आता तुम्ही इथे बघाल तर मी युनिरॅप पेपरनेच तुम्हाला दाखवते आहे की याची पॅकेजिंग कशी करू शकता तुम्ही जर तुम्हाला लगेच खाण्यासाठी द्यायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता तर तुम्ही इथे बघाल तर मी युनिरॅप पेपर कट करून घेतलेला आहे ज्यामुळे खाताना हात खराब होत नाहीत तर अशा प्रकारे सुद्धा पॅकिंग करू शकता आणि दुसरी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला काय करायचं आहे क्लीन रॅप घ्यायचा आहे क्लीन फॉईल जी असते प्लास्टिक रॅप ती घ्यायची आहे ती कट करायची आहे आणि पेस्ट्रीज आधी छान अशा थंड करून घ्यायच्या आहेत ज्यामुळे आपलं गनास सुद्धा व्यवस्थित सेट होतं आणि गनास सेट झाल्यामुळे आपण वरच्या बाजूने सुद्धा चॉकलेट पोर केलेलं आहे त्यामुळे आपण जेव्हा याला पॅकिंग करतो तेव्हा ते स्टिक होणार नाही कुठे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित पॅक करून जर कुणाला द्यायचं असेल बड्डेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा लहान लहान मुलं येतात तर ते हातसुद्धा खराब करतात जर तुम्हाला ॲज अ गिफ्ट म्हणून त्यांना द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने छोट्या छोट्या स्क्वेअरमध्ये सुद्धा करून त्यांना देऊ शकता किंवा जर तुम्हाला जास्त बल्कमध्ये ऑर्डर हो असेल तर आपले नॉर्मल जे केकचे बॉक्सेस असतात त्या बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे फिल करून देऊ शकता किंवा पेस्ट्रीचे स्पेशली वेगळे बॉक्स मिळतात त्यामध्ये सुद्धा देऊ शकता तर अशा प्रकारे पेस्ट्रीचा पुन्हा एकदा एक नवीन प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केला आहे एकदम डिफरंट स्टाईलमध्ये पेस्ट्री आहे अतिशय टेस्टी आहे आणि ही जर पेस्ट्री तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपली ही पेस्ट्रीजची सेरीज जास्तीत जास्त शेअर करा कारण ही पेस्ट्री खाताना अतिशय उत्तम लागते आणि तुम्ही ऑर्डर मध्ये जर ही दिलीत तर तुम्हाला भरपूर ऑर्डर या पेस्ट्रीच्या येणार याची खात्री माझी आहे सो so, चॅनलची कनेक्टेड रहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये